अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर जळगावात आज आगमन झाले। यावेळी जळगाव रेल्वे स्टेशन येथे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आमदार महाजन यांचे स्वागत केले। गेल्या 2.5 वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांना आपण आता चालना देणार असल्याचे वक्तव्य आमदार गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी केले आहे। विस्तारानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्यांदाच मी आज जळगावला आलेलो आहे। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे आणि मोठ्या धूमधडाक्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी माझं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे। परंतु त्याचबरोबर आता जबाबदारी मोठी आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये जो सगळा विकास खुंटलेला होता, खरं म्हणजे सिंचनाची कामं आहेत त्यालाही निधी नव्हता, रस्त्याची कामं आहेत, विजेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी मागे अतिवृष्टी झाली त्याची मदत अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही, अनेक प्रश्न आहेत। या प्रश्न आता आम्हाला लवकर सोडवायचे आहेत। अधिक गतीने आम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल। आता डबल इंजिनचं सरकार आहे, केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे। माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजी हे उपमुख्यमंत्री आहेत। मला वाटतं अतिशय दमदार दोन्ही नेते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या राज्याला आम्हाला पुढे न्यायचं आहे। विकासाचा वेग अधिक दुपटी तिपटीने करायचा आहे आणि त्यासाठी आता आम्हाला एकही दिवस वाया न घालवता ही कामं करायची आहेत। त्यांनी तुतुम एमए करण्यापेक्षा जिल्ह्याचा विकास करावा असं म्हटलं। आपण थोडी शांतता ठेवा म्हणा, आपण तुतुम एमए करू नका। 2.5 वर्षात बघितलं म्हणा आपण काय झालं, आपलं सरकार होतं, आपण त्या पक्षात गेलात, आपण काय केलं काय नाही आपल्याला कल्पना आहे। सरकारने काय केलं काय नाही केलं याची आपल्याला कल्पना आहे। त्यांना म्हणा आता आम्हाला दोघांनाही व्यवस्थितपणे जिल्ह्यामध्ये काम करू द्या। खाते वाटप मला वाटतं परवाच आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, निश्चित काही तांत्रिक अडचणीमुळे उशीर झालेला आहे, परंतु मला वाटतं जास्त वेळ लागणार नाही, उशीर लागणार नाही। 15 ऑगस्टला तर आम्हाला झेंडावंदन करायला सर्व मंत्र्यांना जिल्हे वाटून दिलेले आहेत, पण विस्तारही मला विस्तार झालेला आहे, पण आता खाते वाटप जे राहिलेले आहेत मला वाटतं की फार वेळ लागणार नाही म्हणजे मी आज निश्चित सांगू शकणार नाही, परंतु लवकरच आता अधिवेशन समोर आलेलं आहे 17 तारखेला, त्याच्यापूर्वीच मला वाटतं खाते द्यावे लागतील, कारण प्रश्नाची उत्तरंही मंत्र्यांना द्यायची आहेत, त्याचा अभ्यासही करावा लागेल, तयारी करावी लागेल, आपापले खाती सांभाळावी लागतील, त्यामुळे मला वाटतं जास्त उशीर लागणार नाही। लवकरच हा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री हे घेतील। जळगावला झेंडावंदन गुलाबभाऊ करणार आहे, मला नाशिक दिलेलं आहे, मला नाशिकला झेंडावंदन करायचं आहे आणि या ठिकाणी आमदार आपले मंत्री जे आहेत आता सध्या गुलाबरावजी पाटील हे या ठिकाणी झेंडावंदन करतील। पालकमंत्री ते अजून आज सांगता येत नाही, परंतु झेंडावंदन मात्र गुलाबराव या ठिकाणी करतील आणि मी नाशिकला करेन। पण जी परंपरा आहे की पालकमंत्री झेंडावंदन करत असतो अशी परंपरा आहे आतापर्यंत, मग काय वाईट काय, ठीक आहे ना, कोणी कुठेही असलं तरी आम्ही दोन्ही जिल्ह्याचे या ठिकाणी आता मंत्री आहोत, नेते आहोत आणि अधिक गतीने आम्हाला विकास या जिल्ह्याचा करायचा आहे। खरं म्हणजे 2.5 वर्षामध्ये सिंचनाची कामं खूप मागे पडलेली आहेत। आपल्या मेडिकल कॉलेजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, त्याला कुठेतून सुरुवात झालेली नाही आहे। विजेचा प्रश्न आहे, रस्त्यांची कामं आहेत, जळगाव शहराचा विकास आहे। मला वाटतं आता आम्ही दोघी सोबत असल्यामुळे आणि केंद्रातही आमचं सरकार आहे, राज्यातही आमचं सरकार आहे, त्यामुळे कुठे आता कामाला निधी कमी पडणार नाही आणि त्याची गती थांबणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ आणि जिल्ह्याबरोबरच राज्याबरोबरच या जिल्ह्याच्याही विकासाला आम्ही चालना देऊ।
एकनाथ खडसेंनी टीका केलेली की मंत्रिमंडळामध्ये जे गोपीनाथ मुंडेंशी निगडीत लोक आहेत त्यांना बाजूला ठेवण्यात आलेलं आहे. ओबीसींवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना म्हणा गुलाब भाऊ पण ओबीसी आहेत, मी पण ओबीसी आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आहे म्हणून सगळे ओबीसी आहेत असं मला वाटतं समजण्याचं कारण नाही. आपण जर यादी बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आहे, सगळ्यांनाच या ठिकाणी न्याय दिला गेलेला आहे. आणि अजून या ठिकाणी अर्धही मंत्रिमंडळ झालेलं नाही, अजून 23 मंत्र्यांचा संबंधी बाकी आहे. त्यामध्ये मग महिला असतील, त्यामध्ये ओबीसी असतील, सगळेच घटक जे आहेत त्याचा सर्वकाश विचार करूनच या ठिकाणी त्यांचं शपथविधी होईल. मुंडेंनी पण नाराजी व्यक्त केलेली आहे की बाबा मी पात्र नसेल कदाचित म्हणून मला मंत्रिमंडळात स्थान नाही म्हणून. पंकज आता काय म्हणाले मी काही अजून बघितलेलं नाही, पण निश्चित मी बघतो. पण त्यांची कुठेही नाराजी आहे मला असं वाटत नाही. निश्चित पक्षसृष्टी त्यांच्याबाबत गांभीर्याने विचार करतील, त्यांनाही अजून मोठं पद त्या ठिकाणी मिळेल, त्यामुळे ताई नाराज आहेत मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही. अजिबात असं कुठलंही कारण नाही आहे. थोडीफार नाराजी सगळीकडे असते. आता मागणारे जर 80 जण आहे आणि मंत्रिपद 40च आहेत, त्यामुळे थोडीफार नाराजी कमी तिकडे प्रमाणामध्ये प्रत्येक वेळेला. मग पक्षांतर एका पक्षाचं सरकार असेल तरी असतं, मित्रपक्षाचं असेल, मिळून सरकार असेल तरी होत असते. पण थोडे दिवस ही नाराजी असते, एकदा कामाला सुरुवात झाली की सगळ्यांची नाराजी दूर होत असते. प्राधान्यक्रम काय कामाचा प्राधान्यक्रम नाही अजेंडा म्हणजे आधी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचे पंचनामे करणे, त्यांना मदत करणं हा आमचा अतिशय प्राधान्याचा विषय. त्याचबरोबर विजेचा प्रश्नही या राज्यामध्ये मोठा आहे. आपण बघितलं की या 2.5 वर्षामध्ये विजेकडे कोणी ढुंकून बघितलेलं नाही. माननीय मंत्री महोदय जे होते त्यांना तर काही या विषयाबद्दल काही घडघडलं नव्हतं मला असं वाटतं. आणि सरकारलाही माननीय मुख्यमंत्री तर 2.5 वर्ष मंत्रालयात झाले नाहीत, ते म्हणे मी आता ऑनलाईनच सरकार चालवेल. कोणालाही ते भेटले नाहीत, आमदारांना भेटले नाहीत, मंत्र्यांना भेटले नाहीत, खासदारांना त्यांनी भेट दिली नाही, जनता तर फार दूरच राहिली. त्यामुळे मला वाटतं अनेक प्रश्न या राज्यामध्ये रखडलेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याचं काम करताना एक सिंचनाचे काम जे पूर्ण आहेत, विजेचा प्रश्न आहे, आपल्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न आहे, शहरांचे काही विकास आहे, जळगाव शहर सारखं मोठा एक जिल्ह्याची जागा आहे, तिथले मोठे विकासाचे काम आपल्याला करायचे आहेत, अनेक कामं आहेत. पण तो निश्चित या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय वेगाने आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून आम्ही जळगाव जिल्ह्याला न्याय देऊ. शेवटचा पक्ष ज्या खात्याची जबाबदारी देईल त्या खात्यामध्ये मला काम करायला आवडेल. नाही वैयक्तिक माझा कुठला इंटरेस्ट नाही. जेही खातं मिळेल मग त्याला न्याय देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेल अतिशय ताकदीने, जेणेकरून या राज्याच्या विकासाला कसा हातभार लागेल, जनतेला कसा त्याचा लाभ होईल यासाठी माझा प्रयत्न राहील. शेवटचा प्रश्न संजय राठोडांच्या संदर्भामध्ये जनतेतही प्रश्न विचारले जात आहेत. खडसेंनी पण पुन्हा टीका केलेली की बाबा आता ते शुद्ध झाले का, आणि भाजपानेच संजय राठोडांवर आरोप केले. मला वाटतं या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी खुलासा केलेला आहे. आता ज्या सरकारने त्यांना क्लीन चीट दिली आहे तर त्याच प्रश्न उपस्थित करत आहेत, म्हणजे मला याची कमाल वाटते. म्हणजे चीट बी आमारी पट बी आमारी, आम्ही सांगू की बाबा त्यांचे काही दोषी नाहीत, त्यांनी निकाल दिला आणि आता तेच म्हणतात की तुम्ही यांना कसं काय मंत्रिपद दिलेलं आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की त्यांची चौकशी झालेली आहे, त्यांना त्याचा निकाल आलेला आहे, म्हणे म्हणून आम्ही त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे. मला वाटतं याबद्दल अधिक बोलण्याची गरज नाही. असेल चित्ताताईंचं ते वैयक्तिक मत आहे, त्यांचा त्या गोष्टीवर थोडा राग आहे हे आम्ही समजू शकतो, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये स्पष्टता केलेली आहे. हा जळगाव जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि खूप आनंद होत आहे मला. स्वागत तर सगळ्यांना उत्साह आनंद झालेला आहे. सगळ्या कार्यकर्ते जंक्शन वाट बघतायत जामनेरमध्ये केव्हा येतील म्हणून. कुठलं पद अपेक्षित आपल्याला? पदाचा काही अपेक्षा नाही आहे, जे असेल ते चालेल. आम्हाला पक्ष जे जबाबदारी देईल ती पार पाडू. स्वागताची काय नेमकी तयारी करण्यात आली? मी पण मुंबईहूनच येते आता, मलाही माहित नाही. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.